मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू. कुटुंबाने त्यागून दिलेल्या वयोवृद्धांना आम्ही आमच्या वृद्धाश्रमात सांभाळतो. जिवंतपणी त्यांच्या कुटुंबाकडून हालअपेष्ट होत असताना मात्र मेल्यानंतरही प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या हालअपेष्ट सुरू असतात अशी खंत निशाताई रसाळ यांनी व्यक्त केली. वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयोवृद्धांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर लगेच अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचा मृतदेह जवळपास 4 दिवस डेड हाऊसमध्ये स्टोअर करून ठेवण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी वृद्धाश्रमाला 4 दिवस वाट पाहावी लागते. 4 दिवस डेड हाऊसमध्ये बॉडी कुजू लागल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची परवानगी वृद्धाश्रमाला देण्यात येते. ही गोष्ट क्लेशदायक असून शासनाने या नियमात बदल करायला हवं अशी मागणी आनंद घन वृद्धाश्रमाच्या संचालिका निशाताई रसाळ यांनी केली आहे. जे काय ह्यांचे नियम आहे डेड झाल्यानंतर 3 दिवस ठेवायचं हे चुकीचं, खूप चुकीचं आहे. कारण ह्या लोकांना जीवनासुद्धा खूप काही त्रास झालेला असतो, त्यामुळं ह्यांना कोणीतरी सांभाळायला नसतं, कोणी आधार द्यायला नसतं, म्हणून हे बेवारशी म्हणून आश्रमाकडे आलेले असतात आणि कोणीतरी आश्रम ह्यांचा सांभाळ करत असतं. आणि मेल्यानंतरसुद्धा जर ह्यांच्या प्रेतालासुद्धा जर एवढा त्रास होत असेल तर हा प्रेताचासुद्धा खूप मोठा अपमान आहे आणि हा खूप मोठा अन्याय आहे. हा अन्याय कुठेतरी थांबायला हवाय, हेच माझी खूप कळकळीची विनंती आहे आणि सहकार्य सगळ्यांचं लाभावं प्रत्येक आश्रमाला. तसेच अशा गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांसाठी थोडीतरी सहानुभूती दाखवायला हवी. शासनाने यासाठी कायदा करायला हवा अशी मागणी निशाताई रसाळ यांनी केली आहे. अनाथ वृद्धांना सांभाळते मी, तर ज्यावेळेस ह्या वृद्धांचं डेट होईल किंवा हे आजारी पडतील, कुठलंही वायसीएमचं सुद्धा कुठलंही काही सहकार्य होत नाही, त्यावेळेस आम्हाला खूप त्रास होतो आणि प्रत्येक वेळेस पैसे भरायला लागतात, तर ते पैसे माझ्याकडे नसतात. कारण ह्या लोकांनाही फुकट सांभाळायचं आणि पुन्हा हे आजारी पडल्यानंतर किंवा ह्यांची डेट झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पैसे भरायचं म्हटल्यानंतर हे खूप कठीण जातं. आणि 12 वर्षात मला गव्हर्नमेंटचं 12 रुपयेसुद्धा कुठंही अनुदान मिळालेलं नाही आहे. हे लोकांच्या मदतीतून किंवा कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं काही असेल, त्या मदतीतून हे आश्रम चालतंय. जसं काय म्हणजे शक्य असेल तसं माझ्या घरचीही लोकं थोडंफार मदत करतात ह्या आश्रमाला, पण आथोडणा त्रास होतो मला. आणि माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, शासनाला रिक्वेस्ट आहे, डॉक्टरांना रिक्वेस्ट आहे, जे बी ह्याच आश्रमातले नाही कुठल्याही आश्रमातले असे काही वृद्ध लोक आलेत तर डॉक्टरांनीसुद्धा बरंच सहकार्य करायला हवं आहे.